राजकीय पुढाऱ्यांना हताशे धरून संगनमताने अधिकारी कर्मचारी यांनी 223 एकर जमिनीची विल्हेवाट लावली आहे। राजकीय पुढाऱ्यांना हताशे घेऊन संगनमताने अधिकारी आणि कर्मचारी यांनी 223 एकर जमिनीची लावली विल्हेवाट। परस्पर फेरफार विक्री बोगस रजिस्ट्री करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सलीम बापू यांचे उपोषण। बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील देवस्थानाची सर्वे नंबर 36 37 66 174 177 189 180 211 212 368 369 अशी एकूण 223 एकर क्षेत्र असलेल्या जमिनीचा विक्री परवाना जिल्हाधिकारी यांच्या परवाना नसतानाही परस्पर फेरफार आणि विक्री बोगस रजिस्ट्री केली असून त्यावर इतर लोकांची नावे लावण्यात आलेली आहेत। फेरफार रजिस्ट्री करून संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी हे दिशाभूल करून उडवाउडवीची उत्तरे देतात, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात, असं लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष सलीम बापू यांनी बोलताना म्हटलंय। आणि तसेच आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असं यावेळी सांगण्यात आलं। माजलगावमध्ये नितूड हा देवस्थान आहे आणि मस्जिद दर्गा याची जमीन 223 एकर खिदमत मास आहे। तर याची जमिनीची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली, याची बोगस खरेदी विक्री झाली, रजिस्टर ऑफिसमध्ये याची रजिस्ट्री करण्यात आली, तसेच मंडळाधिकारी तलाठी तहसीलदार यांनी फेरफार घेतले। तर भूमी अभिलेख कार्यालयातले सोनोने यांनी पण त्याचा रेकॉर्ड बरंच गायब केलं, सोनेने बरेच रेकॉर्ड गायब केलेले। आणि जे आम्ही वारंवार डिप्युटी कलेक्टर माजलगाव यांना वारंवार सांगितलं आम्ही, तर डिप्युटी कलेक्टर साहेब कसलंच फाईलकडे बघत नाही, कसलीच दखल घेत नाही, व त्यांचे नायब तहसीलदार हे सुद्धा दखल घेत नाही, वरिष्ठ अधिकारीला चुकीची आणि खोटी माहिती देतात। तसेच माजलगावचे तहसीलदार साहेब यांचे महसूल कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी व महसूल कर्मचारी हे पण तहसील कार्यालयाचे अधिकारी चुकीची आणि खोटी माहिती देतात। आणि भूखंड माफियाला मदत करायला लागले। आमची कमीत कमी लढाई आज 4 वर्षांनी चालू आहे, तरी हे अधिकारी कसलंच गांभीर्यात नाही, दखल घेत नाही, वारंवार चक्र मारून कमिशनर साहेबाचे पत्र आले, कलेक्टर साहेबाचे पत्र आले, त्या कोणत्याही पत्राला ना जुमानता डिप्युटी कलेक्टर साहेब कसली दखल घेत नाही, नेहमीच दौऱ्याच्या नावाखाली नेहमीच गैरहजर असतात हे लोक। जर आम्हाला हे 2 दिवसामध्ये न्याय नाही मिळाला तर मी कार्यालयासमोर आत्मदहन करणार। म्हणून वजनदार खाता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावा आणि याची तात्काळ चौकशी करण्यात यावा। आगाव पाटलासारख्याला गुन्हे दाखल होते, शेळके साहेबावर गुन्हे दाखल होते, तर माजलगावमध्ये का गुन्हे दाखल होत नाही? माजलगाव पण गुन्हे दाखल करण्यात यावा। या लोकांनी अनेक देवस्थानाच्या माजलगावमध्ये जमिनीवर पडदा टाकायचं काम सुरू केलेलं आहे, कसली दखल घेत नाही। हे अधिकारी आपली जबाबदारीवरून अंग झटकतात। त्याचप्रमाणे अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना तर काय घेणं देणं नाही या गोष्टीचा। अपर जिल्हाधिकारीने कुठलीही माहिती घेतली नाही, कुठलीही तक्रारीची नोंद केली नाही। आणि ह्या लोकाला माजलगावमध्ये खालसे झालेले मोठ्या प्रमाणामध्ये याची सुद्धा आतापर्यंत रिपोर्ट दिलेली नाही, आदेशाचा कुठलाही अधिकारी पालन करीत नाही। या हिशोबाने आम्ही आपलं आंदोलन पुढे तेज करणार। प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, न्यूज टुडे 24, बीड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।